साडेनऊच्या बातमीपत्रात मी स्वाती पटणकर आपलं स्वागत करते. सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर. काश्मीरमधल्या अशांततेला पाकिस्तान जबाबदार असल्याची संरक्षण मंत्र्यांची स्पष्टोक्ती. भारत आणि अमेरिका यांच्यात संरक्षणविषयक महत्वाचे करार. भारतात अमेरिकेचा कोणताही तळ उभारण्याची तरतूद नाही. अणुपुरवठादार देशांच्या समूहाचं आणि संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेचं स्थायी सदस्यत्व मिळण्यासाठी भारत प्रयत्नशील. पंतप्रधानांनी केलं सौराष्ट्र नर्मदा अवतरण योजनेच्या पहिल्या टप्प्याचं उद्घाटन. एसीबीतर्फे चौकशी सुरू असलेल्या 14 पाटबंधारे प्रकल्पांच्या 94 निविदा रद्द. कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दर क्विंटल 100 रुपये अनुदान देण्याचा राज्य सरकारचा निर्णय. तपास यंत्रणांनी देशहितार्थ केलेल्या अटकेचा संबंध धर्माशी न जोडण्याचं व्यंकय्या नायडूंचं आवाहन. अवयवदान महाभियानानिमित्त राज्यभरात अनेकविध उपक्रमांचं आयोजन. महिलांचा आणि संस्कृतीचा अवमान होत असल्यानं बारबालांवर पैसे उधळणं सर्वोच्च न्यायालयानं ठरवलं बेकायदेशीर. आणि लंडन ऑलिम्पिकमधल्या विजेत्याला नळली उत्तेजक घेण्याची सवय. त्याचं रौप्य पदक आता योगेश्वर दत्तला. आणि आता सविस्तर वृत्त. भारताच्या सरहद्दी पलीकडून दहशतवादी कारवायांना थारा आणि प्रोत्साहन मिळत असून काश्मीरमध्ये अशांतता निर्माण करण्यासाठी हेच घटक जबाबदार आहेत असं संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर यांनी म्हटलं आहे. अमेरिकेबरोबर संरक्षणविषयक महत्वाचे करार करण्याकरता पर्रिकर अमेरिकेच्या दौऱ्यावर आले आहेत. आज पेंटेगॉनमध्ये अमेरिकेचे संरक्षण मंत्री एश्टन कार्टर यांच्याबरोबर घेतलेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत ते बोलत होते. काश्मीर खोऱ्यातल्या बहुसंख्य लोकांना शांतता हवी आहे पण काही मोजकेच लोक हिंसा घडवत असल्याचं त्यांनी सांगितलं. भारत आणि अमेरिकेदरम्यान संरक्षणविषयक महत्वपूर्ण करारांवर स्वाक्षऱ्याही झाल्या. या करारानुसार अन्न पाणी कपडे औषधं पेट्रोल दुरुस्ती कामं याकरता दोन्ही देश परस्परांचे तळ वापरू शकतील. मात्र भारतात अमेरिकेचा कोणताही तळ उभारण्याची तरतूद या करारात नाही असं पर्रिकरांनी यावेळी सांगितलं. दोन्ही देशांची भूमी हवाई क्षेत्र सागरी क्षेत्राचा विकास सुधारणा आणि इतर बाबींमध्ये दोन्ही देशांनी एकमेकांना सहकार्य करण्याचं मान्य केलं आहे. दहशतवादाचा सामना करण्यासाठी भारत आणि अमेरिका हे दोन्ही देश एकत्र येऊन परिणामकारक उपाययोजना करू शकतील असं परराष्ट्र व्यवहार मंत्री सुषमा स्वराज यांनी म्हटलं आहे. आज अमेरिकेचे परराष्ट्र व्यवहार मंत्री जॉन केरी उभय देशातले धोरणात्मक आणि व्यापारी संबंध अधिक दृढ करण्याच्या दृष्टीनं भारतात आले आहेत. दोन्ही देशांमधली चर्चेची दुसरी फेरी झाल्यानंतर घेतलेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या. भारतानं आर्थिक सुधारणांचा कार्यक्रम हाती घेतल्यानंतर देशात गुंतवणुकीच्या संधी वाढल्या आहेत असं सांगून स्वराज म्हणाल्या की अमेरिकेनं भारतात अधिकाधिक गुंतवणूक करावी. भारताला अणुपुरवठादार देशांच्या समूहाचं सदस्यत्व मिळावं आणि संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेतही स्थायी सदस्यत्व मिळावं याकरता अमेरिकेबरोबर अत्यावश्यक असं सगळं सहकार्य केलं जाईल असंही सुषमा स्वराज यांनी यावेळी सांगितलं. आपल्या कंपन्यांच्या आशा आकांक्षांची दखल आपणच घेतली पाहिजे असं त्यांनी सांगितलं. भारतात अणुभट्ट्या उभारण्यासाठी अमेरिकेला भारताकडून नागरी अणुसहकार्य अपेक्षित असल्याचं जॉन केरी यांनी यावेळी सांगितलं. बदलत्या आधुनिक युगात सायबर गुन्ह्यांची संख्या वाढली असून ते रोखण्याकरताही आपण एकत्रित काम करायला हवं असं केरी म्हणाले. केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंग यांनी आज काश्मीरमधल्या आणि भारत पाक सरहद्दीवरच्या परिस्थितीचा आढावा घेतला. केंद्रीय गृह सचिव राजीव महर्षी आणि गुप्तचर यंत्रणांच्या प्रमुख अधिकाऱ्यांनी नवी दिल्लीत राजनाथ सिंग यांची भेट घेतली आणि त्यांना एकूण परिस्थितीची आणि ती नियंत्रणात ठेवण्यासाठी करण्यात आलेल्या उपाययोजनांची माहिती दिली. हिजबुल मुजाहिदीनचा दहशतवादी बुरहान वनी सुरक्षा रक्षकांबरोबरच्या चकमकीत ठार झाल्यानंतर गेले 53 दिवस काश्मीरमध्ये हिंसाचार उसळला असून संचारबंदी लागू केल्यानंतर जनजीवन ठप्प झालं होतं. काल बहुतांश भागातली संचारबंदी उठवल्यावर तिथली परिस्थिती हळूहळू पूर्वपदावर येत असल्याची चिन्ह आहे. राजनाथ सिंग यांच्याबरोबर झालेल्या आजच्या बैठकीत छऱ्याच्या बंदुकांना पर्याय शोधण्याच्या प्रस्तावावरही चर्चा झाली पण त्याबाबत अजून कोणताही निर्णय घेण्यात आला नसल्याचं समजतं. सरहद्दी पलीकडून भारतात घुसखोरी करण्याचे प्रकार सुरूच असून त्याबद्दलही राजनाथ सिंग यांनी माहिती दिली. दरम्यान जम्मू काश्मीरच्या राजौरी जिल्ह्यात सुंदरबानी विभागात सरहद्दी पलीकडून झालेल्या गोळीबारात एक जवान ठार झाल्याचं वृत्त आहे. भावी पिढ्यांसाठी आपण पाणी वाचवण्याची आवश्यकता असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आवाहन केलं आहे.
गुजरातमधल्या जामनगर जिल्ह्यात ध्रौलजवळ संसोरा गावात अर्थात सोना अर्थात सौराष्ट्र नर्मदा अवतरण प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्याचं उद्घाटन आज पंतप्रधानांच्या हस्ते झालं. त्यानंतर आयोजित एका सभेत ते बोलत होते. पाणी मिळालं तर देशातल्या कुठल्याही भागातला शेतकरी चमत्कार घडवू शकतो असं ते म्हणाले. सौनी योजनेच्या पहिल्या टप्प्यात राजकोट जामनगर आणि मोरबीमधली 10 धरणं आणि जलाशय नर्मदेच्या पाण्यानं भरण्यात येणार आहे. गुजरातचे मुख्यमंत्री असताना 2012 मोदी यांनी सौनी योजना घोषित केली होती. 4 टप्प्यांची ही योजना असून ती वर्ष 2019 पर्यंत पूर्ण होणं अपेक्षित आहे. केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांना गेली 2 वर्ष प्रलंबित असलेला बोनस सुधारित दरानं देण्यात येईल अशी घोषणा केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांनी आज नवी दिल्लीत केली. बिगर शेती कर्मचाऱ्यांसाठी सल्लागार मंडळानं सुचवलेल्या शिफारसी सरकारनं मान्य केल्या असून त्यानुसार आता या कर्मचाऱ्यांसाठीचं एका दिवसाचं किमान वेतन 246 रुपयांवरून 350 रुपये करण्यात आल्याचंही जेटली म्हणाले. दरम्यान सरकारनं केलेली ही 42% वेतनवाढ अत्यंत अपुरी असून येत्या 2 तारखेला राष्ट्रव्यापी संप करण्याचा निर्णय आम्ही कायम ठेवला आहे असं ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेसचे सरचिटणीस गुरुदास दासगुप्ता यांनी आज नवी दिल्लीत पत्रकारांना सांगितलं. इसिस या दहशतवादी संघटनेला मदत करण्याच्या संशयावरून राज्यात मोठ्या प्रमाणावर निरपराध मुस्लिम तरुणांची धरपकड तपास यंत्रणांकडून होत असून त्यांना 4-4 दिवस न्यायालयासमोर उभं केलं जात नाही असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केला आहे. ते आज मुंबईत पत्रकार परिषदेत बोलत होते. यासंदर्भात 28 मुस्लिम संघटनांनी निवेदन देऊन पोलिसांच्या अरेरावीपणाबद्दल तक्रारी केल्या आहेत. यासंदर्भात पंतप्रधानांची भेट घेऊन ही बाब त्यांच्या निदर्शनाला आणणार असल्याचं पवार यांनी सांगितलं. अॅट्रॉसिटी कायद्याचा गैरवापर अनुसूचित जातीकडून होत नाही, स्थानिक राजकारणातून होत आहे असं ते म्हणाले. अॅट्रॉसिटी कायदा पूर्णपणे रद्द करण्याची राष्ट्रवादीची मागणी नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. दहशतवादाचा बिमोड करण्याकरता तपास यंत्रणांनी कुणाला अटक केली असेल तर त्याचा संबंध कुठल्याही धर्माशी जोडणं अत्यंत चुकीचं असल्याचं मत माहिती आणि प्रसारण मंत्री व्यंकय्या नायडू यांनी व्यक्त केलं आहे. निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरच अशा मुद्द्यांवर ध्रुवीकरण करण्याचा प्रयत्न करणं अत्यंत आक्षेपार्ह असल्याचंही ते म्हणाले. लाचलुचपत प्रतिबंधक विभागामार्फत चौकशी सुरू असलेल्या 14 पाटबंधारे प्रकल्पांच्या 94 निविदा रद्द करण्याचा निर्णय आज राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत झाला. तसंच गोसीखुर्द प्रकल्पाच्या 18,494 कोटी रुपयांच्या प्रस्तावाला तृतीय सुधारित प्रशासकीय मान्यताही देण्याचा निर्णय आजच्या बैठकीत झाला. राज्यातल्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांना प्रति क्विंटल 100 रुपये अनुदान देण्याचा निर्णय मंत्रिमंडळानं घेतला. मान्यताप्राप्त खासगी प्राथमिक आणि माध्यमिक शाळांना सरसकट 20% अनुदान देण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळानं घेतला. विद्यापीठांच्या निवडणुका 31 ऑगस्ट 2017 पुढे ढकलण्यासाठीचा अध्यादेश काढायलाही आजच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. राज्य शासनामार्फत आजपासून अवयवदान जनजागृती महाअभियान राबवण्यात येत आहे. त्यासाठी आज सकाळी मुंबईत वॉकेथॉनचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी राज्यपाल चे विद्यासागर राव, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन, आरोग्यमंत्री डॉ दीपक सावंत उपस्थित होते. शासकीय निमशासकीय महाविद्यालयातले डॉक्टर्स, विद्यार्थी तसंच विविध संघटना या वॉकेथॉनमध्ये सहभागी झाल्या होत्या. मुख्यमंत्री आणि इतर मंत्र्यांनी यावेळी अवयवदान संमतीपत्र भरले. मला असं वाटतं की आपल्या संस्कृतीने अन्नदान सांगितलंय, पाण्याचं दान सांगितलंय, कन्यादान सांगितलंय, रक्तदान आहे, पण आता सगळ्यात मोठं जर काही असेल तर ते अवयवदान आहे. आणि म्हणून आपण सगळे लोक आज हा फॉर्म भरून हे अवयवदान करू. आम्ही केलंय, तुम्ही करा, सगळ्यांना प्रेरित करा. आणि या महाराष्ट्रामध्ये आणि या देशामध्ये प्रत्येक गरजू रुग्णाला हे अवयव मिळेल अशा प्रकारची व्यवस्था ही आपण सगळे मिळून उभी करू. पुण्यातही आज महाराष्ट्र राज्य वैद्यकीय शिक्षण संशोधन विभाग, आरोग्य विभाग आणि प्रत्यारोपण समितीतर्फे अवयवदान जनजागृती अभियान राबवण्यात येत. बीजे मेडिकल आणि इतर महाविद्यालयातल्या विद्यार्थ्यांनी रॅलीचं आयोजन केलं होतं. धुळ्यात यानिमित्तानं आयोजित केलेल्या रॅलीत शासकीय रुग्णालयाच्या परिचारिका, शालेय विद्यार्थी सहभागी झाले होते. राज्यात 12,000 रुग्ण प्रत्यारोपणाच्या प्रतीक्षेत असून रुग्णांना वेळीच अवयवदान मिळालं तर त्यांना जणू पुनर्जन्म मिळेल असं जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ओमप्रकाश देशमुख यांनी यावेळी सांगितलं. नागपुरातही यानिमित्त आज एक रॅली आयोजित करण्यात आली होती. नागपूरचे विभागीय आयुक्त अनुप कुमार आणि जिल्हा परिषद अध्यक्षा निशा सावरकर यांनी रॅलीला हिरवा झेंडा दाखवला.
बुलडाणा इथं या दिनानिमित्त जनजागृती रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी दीपा मोधोळ यांनी या जनजागृती रॅलीला हिरवा झेंडा दाखवला. औरंगाबादमध्ये वैद्यकीय शिक्षण सार्वजनिक आरोग्य विभाग आणि विभागीय अवयव प्रत्यारोपण समन्वय समितीच्या वतीनं शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयाच्या परिसरातून अवयवदान महाजनजागरण रॅली काढण्यात आली. या रॅलीपूर्वी डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातल्या नाट्यशास्त्र विभागाच्या रत्नम वावणे आणि त्यांच्या चमूनं अवयवदानाचं महत्व सांगणारं पथनाट्य सादर केलं. हॉटेल्स रेस्टॉरंट्स किंवा मद्यालयांमध्ये बार बालांवर त्यांना टीप देण्याच्या उद्देशानं चलनी नोटा उधळणं हे महिलांचा संस्कृतीचा आणि सभ्यतेचा अवमान करण्यासारखं आहे असा महत्वाचा निर्णय आज सर्वोच्च न्यायालयानं दिला. अशा ठिकाणी चालणाऱ्या अश्लील नृत्यांना चाप लावण्याच्या दृष्टीनं करण्यात येणाऱ्या राज्य सरकारच्या नव्या कायद्याला काही बार मालकांच्या संघटनांनी नोंदवलेला आक्षेप न्यायालयानं फेटाळून हा निर्णय दिला. संबंधित कायद्यातल्या तरतुदी या महिलांचा आत्मसन्मान जपणाऱ्या असल्यानं या आक्षेपाचा विचार करता येत नाही असं मत न्यायालयानं नोंदवलं आहे. अशा ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे लावण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयालाही या संघटनांनी हरकत घेतली होती, ती न्यायालयानं फेटाळून लावली आहे. नारायण मुरलीधर गुप्ते उर्फ कवी बी यांचा स्मृतिदिन. कवी बी यांनी प्रणय, सामाजिक, कौटुंबिक, ऐतिहासिक अशा विविध विषयांवर कविता केल्या. त्यांची पहिली कविता प्रणय पत्रिका 1891 साली करमणूकमध्ये छापून आली होती. 1934 साली प्रसिद्ध झालेली फुलांची उंजण हा त्यांचा 38 कवितांचा संग्रह असून त्याची प्रस्तावना आचार्य अत्रे यांनी लिहिली आहे. कर्तव्यप्रेरक आणि उदात्त आशावाद, प्रखर पुरोगामित्व, प्रवृत्तीपर अध्यात्मावर आधारलेली जीवनदृष्टी ही कवी बी यांच्या कवितांची वैशिष्ट्य. चाफा बोलेना चाफा चालेना, गायी पाण्यावर काय म्हणून आल्या यासारख्या त्यांच्या कविता खूप गाजल्या. ज्येष्ठ साहित्यिक वी ग कानेटकर यांचं आज पहाटे पुण्यात निधन झालं. ते 90 वर्षांचे होते. नाझी भस्मासुराचा उद्यास्त, युद्ध आणि युद्धच, इस्रायल युद्ध, विन्स्टन चर्चिल, व्हिएतनाम अर्थ आणि अनर्थ, फाळणी युगांतापूर्वीचा काळोख अशी त्यांची अनेक पुस्तकं गाजली. आज वैकुंठ स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. भारताचा कुस्तीपटू योगेश्वर दत्त याला आता 2012 लंडन ऑलिम्पिकचा रौप्य पदक विजेता घोषित करण्यात आला आहे. लंडन ऑलिम्पिकमध्ये योगेश्वर दत्तला कांस्य पदक आणि रशियाच्या बेसिक कुदुखोवला रौप्य पदक प्राप्त झालं होतं. मात्र बेसिक कुदुखोवनं उत्तेजक द्रव्य सेवन केल्याचं स्पष्ट झाल्यानंतर त्याच्याकडचं रौप्य पदक काढून घेण्यात येणार आहे. त्यामुळे योगेश्वरला आता रौप्य पदक मिळणार आहे. हवामान. गेल्या 24 तासात विदर्भात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडला, तसंच कोकणात बहुतांश ठिकाणी तर मध्य महाराष्ट्र मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडला. बीड जिल्ह्यातील बहुतांश भागात गेल्या 2 दिवसापासून पावसानं दमदार हजेरी लावली, त्यामुळे बीडच्या बिंदुसरा नदीला पहिल्यांदा पूर आला आहे. येत्या 24 तासात कोकण, मराठवाडा आणि विदर्भात बऱ्याच ठिकाणी, दक्षिण मध्य महाराष्ट्रात आणि उत्तर मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी तुरळक पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे. तापमान अंश सेल्सिअसमध्ये मुंबई कमाल तापमान 30, किमान 25, नागपूर 35 आणि 25, पुणे 29, 22, औरंगाबाद 31, 22, नाशिक 29, 22, कोल्हापूर 27, 22, रत्नागिरी 30, 25, सोलापूर 31, 23 आणि अमरावती 29 आणि 23. ठळक बातम्या पुन्हा एकदा. काश्मीरमधल्या अशांततेला पाकिस्तानच जबाबदार असल्याची संरक्षण मंत्र्यांची स्पष्टोक्ती. भारत आणि अमेरिका यांच्यात संरक्षणविषयक महत्वाचे करार. भारतात अमेरिकेचा कोणताही तळ उभारण्याची तरतूद नाही. अणुपुरवठादार देशांच्या समूहाचं आणि संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेचं स्थायी सदस्यत्व मिळवण्यासाठी भारत प्रयत्नशील. पंतप्रधानांनी केलं सौराष्ट्र नर्मदा अवतरण योजनेच्या पहिल्या टप्प्याचं उद्घाटन.
एसीबीतर्फे चौकशी सुरू असलेल्या 14 पाटबंधारे प्रकल्पांच्या 94 निविदा रद्द. कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दर क्विंटल 100 रुपये अनुदान देण्याचा राज्य सरकारचा निर्णय. तपास यंत्रणांनी देशहितार्थ केलेल्या अटकेचा संबंध धर्माशी न जोडण्याचं व्यंकय्या नायडूंचं आवाहन. अवयवदान महाभियानानिमित्त राज्यभरात अनेकविध उपक्रमांचं आयोजन. महिलांचा आणि लंडन ऑलिम्पिकमधल्या विजेत्याला नडली उत्तेजक घेण्याची सवय. त्याचं रौप्य पदक आता योगेश्वर दत्तला. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. तेव्हा पुन्हा भेटूया उद्या सकाळी 8:30 आपल्या सह्याद्री वाहिनीवर. नमस्कार.